नमस्ते फ्रेंड्स, मी जया फुडी फॅमिलीमध्ये तुमचे स्वागत करते. लहान मुलांना गाजर, शिमला अशा भाज्या खायचं म्हटलं तर फारच कंटाळा येतो बरं का. म्हणून मी अशा भाज्या वापरून पौष्टिक असा उत्तप्पा बनवणार आहे. चला तर मग बघूया. हेल्दी उत्तप्पा बनवण्यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतले, त्यानंतर अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे. मिक्स करून आता आपण स्वच्छ धुवून घेऊया. 2-3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तांदूळ आणि उडदाची डाळ. आता आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि 5 ते 6 तास आपण ते पीठ भिजत ठेवणार आहोत. 5 ते 6 तासानंतर त्याच्यामध्ये मी भाज्या घालणार आहे. मी गाजर किसून घेतले, गाजर भरपूर घातले, माझ्या मुलांना गाजर खूप आवडते. शिमला मिरची बारीक कट करून घेतली आहे मी. कांदा बारीक कापून घेतलाय. हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे मी. भरपूर अशी कोथिंबीर घालूया. मीठ टाकूया चवीपुरतं. आता हे बॅटर मिक्स करून घेऊया. पॅन मी गरम करत ठेवलाय. टाकूया तेल. मोहरी टाकूया. मोहरीने खूप छान टेस्ट येते उत्तप्पाला. त्यानंतर सफेद तीळ टाकलेत मी. सफेद तिळाने पण खूप छान टेस्ट येते. तुम्ही करून बघा फ्रेंड्स, तुम्ही ही घरी रेसिपी करून बघा. खूप छान होते. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी पौष्टिक असा उत्तप्पा तयार होतो. नक्की ट्राय करा फ्रेंड्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून करा. काय करतो? पुस्तक वाचतोय. कोणतं? इडली, ऑर्किड आणि मी. अच्छा, वा, व्हेरी गुड. तुम्ही काय ब्रेकफास्ट बनवलाय? एवढं सकाळी सकाळी काय बनवलंयस तू? टेस्ट कर. टेस्ट कर कसं झालंय ब्रेकफास्ट. तुला स्मेल आला ना? काय मग सांग. उत्तप्पा, उत्तप्पा, हेल्दी उत्तप्पा. कस झालंय? त्याला शेअर कर. सांडू नको रे. कसं आलं बेटा? खा आधी, खा, चावून घे. आता सांग कसं झालंय.
आवडला तुला? तुला पण येत होता स्मेल? तू आलास नाही किचन मध्ये? दादा तर वाचत होता पुस्तक ना? मम्मी खूप मस्त झालाय. थँक्यू.